दरम्यान सोलगाव मधल्या रिफायनरी विरोधकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कातळ शिल्पांची पाहणी केली. कातळ शिल्प हा जागतिक वारसा आहे, तो जपला गेला पाहिजे असं वक्तव्य सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलंय. ना आता आपण जिथे उभे आहोत या कातळ शिल्पाबद्दल मला कल्पना नक्कीच होती, म्हणून आपण युनेस्कोकडे हा प्रस्ताव दिलेला आहे. पण ही सुद्धा जागा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते हे मला हल्ली कळलं. नाही, नोंद होते व्हावी म्हणून आपण जसं मी एक पत्र त्यावेळेला रिफायनरीचं दिलं होतं तसंच पत्र मी याचं जागतिक वारसा म्हणून जाहीर करावा याच्यासाठी दिलेलं आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो की त्यावेळेला मला याची कोणी कल्पना दिली नव्हती की ही सुद्धा जागा त्या रिफायनरीच्या जागेत येते. आता आपल्या समोर जो प्रकल्प म्हणून एरिया येतो त्या या प्रकल्पाच्या भागामध्ये ही कातळ शिल्प आहेत आणि हे एक ठिकाण नव्हे तर एकंदर सहा ठिकाणी म्हणून जवळपास 200 आसपास चित्र आहेत सगळी जी पसरलेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे वास्तव आहे आणि इकडे सॉलिड टेस्टिंग वगैरे करण्याचा जर प्रयत्न झाला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे लागतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.